निर्बंध शिथिल करण्यासंदर्भातली माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली, त्यामध्ये धार्मिक स्थळ असतील किंवा हॉटेल्स रेस्टॉरंट बाबत सुद्धा चर्चा होईल आणि येत्या 8 दिवसांमध्ये निर्णय घेतला जाईल असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले। त्यासाठी आज टास्क फोर्स सोबत बैठक आयोजित केली आहे। की येत्या सोमवारी म्हणजे उद्या आपण राज्यातल्या टास्क फोर्सचा जो एक आढावा घेतो, टास्क फोर्स एक आढावा घेतो आणि मग त्यांच्याकडनं काही नियमावली आपण समजून घेतो की काय करायला पाहिजे, काय करावं आणि काय करू नये। आणि तसं ते केल्यानंतर आपण रेस्टॉरंट्स आहेत, मॉल्स आहेत, मग आपली प्रार्थनास्थळं आहेत, हे एक 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 टप्प्याने आपण सुरू करत जाणार आहोत। मात्र ह्याला नाही म्हटलं तरी 1-8 दिवस लागणार आहेत। मला कल्पना आहे की सगळ्यांचा संयम आता तसा थोडा 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 तुटत आलेला आहे, पण संयम तोडू नका, कारण हाच एक धोक्याचा क्षण असतो की ज्या वेळेला आपल्याला वाटतं की आता कोविड गेला, आता उघडायला काय हरकत आहे। आपल्याला असं वाटलं होतं गेल्या वर्षी की 1 वर्षभरामध्ये कोविडचं संकट नाहीस होईल, अजून काय जाता जात नाही आहे, कमी जास्त प्रमाणामध्ये ह्या लाटा येत जात आहेत, धडकत आहेत, किती लाटा येतील, किती वेळेला आपल्याला ह्या लाटा धडकणार आहेत ह्याचा अजूनही अंदाज येत नाही। एकूणच मुंबई लोकल संदर्भातला निर्णय तर झाला, आता मुंबईतली हॉटेल्स रेस्टॉरंट्स आणि धार्मिक स्थळं असतील किंवा महाराष्ट्रातली, या संदर्भातला निर्णय आता कधी होणार याची सुद्धा लोक वाट पाहत आहेत। आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्यासोबत आहेत। सुस्मिता, एकूणच लोकल संदर्भात काय प्रतिक्रिया येत आहेत आणि आज टास्क फोर्स सोबत बैठक होणार आहे त्याबद्दल काय माहिती? खरं तर टास्क फोर्स सोबतच्या बैठकीमध्ये आरोग्य यंत्रणे येत्या डेल्टा प्लस साठी किती तयार आहे याबाबतचा आढावा घेणार। एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने आता लोकल सुरू झालेले आहेत, ही मागणी सुद्धा जोर लावून धरते आहे की हॉटेल्स असतील, रेस्टॉरंट असतील, धार्मिक स्थळ असतील, त्यांना सुद्धा खुलं करावं किंवा वेळेची मुहूलत द्यावी। खरं तर धार्मिक स्थळांच्या बाबतीत निर्णय घ्यायला थोडा आणखीन वेळ लागण्याची शक्यता आहे, कारण आपल्याला माहिती आहे की ज्या पद्धतीनं आता रुग्णवाढीचा दर कमी झालेला आहे, काही ठिकाणी ऑक्सिजन बेडची उपलब्धता आहे, या अनुषंगे टास्क फोर्स सदस्यांशी चर्चा करून ज्या पद्धतीनं तिसऱ्या लाटेची एक संभाव्य धोका निर्माण झालेली होती किंवा अशा पद्धतीची अनेक संशोधनं समोर आलेली होती की तिसरी लाट सप्टेंबर महिन्यानंतर येऊ शकते, तर या अनुषंगे सुद्धा लहान मुलांसाठी काही महत्वाच्या उपाययोजना असतील त्या करण्यात येतील। डेल्टा प्लसचे व्हेरियंट आढळल्याचं राजेश टोपेंनी स्पष्ट केलेलं आहे, परंतु डेल्टा व्हेरियंट तपासणीसाठीची जी यंत्रणा अपेक्षित असते त्या मशीन्स बसवणं गरजेचं आहे। मुंबईमध्ये फक्त 1 मशीन्स आपण बनवल्या आणि पुण्यामध्ये 1 आहे, त्यामुळे एकूणच यंत्रणांवरती ताण येणं अपेक्षित आहे। ज्या अर्थी एकीकडे निर्बंधांमध्ये शिथिलता येते याचाच अर्थ कुठेतरी नियमांचं पालन होणं सुद्धा भविष्यात गरजेचं आहे, आणि लसीकरणाच्या बाबतीत सुद्धा महत्वाचा निर्णय होणं अपेक्षित, कारण आता लसीकरणाशिवाय तुम्हाला मुंबई लोकलमध्ये प्रवेश नाहीये आणि त्याचसाठी आजची टास्क फोर्सची बैठक ही अत्यंत महत्वाची आहे। बरं, आणखीन एक मुख्यमंत्र्यांनी संकेत दिलेत की 8 दिवस लागतील या संदर्भातला निर्णय घ्यायला, त्यामुळे 8 दिवसांनंतर रेस्टॉरंट्स किंवा हॉटेल्स किंवा धार्मिक स्थळं या संदर्भातला निर्णय होऊ शकेल? खरं तर महत्वाच्या 3 गोष्टी या आठवड्याभरामध्ये येणं, आपल्याला आठवड्याभरानंतर जसं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय तसं अपेक्षित आहे। एक तर मुंबई किंवा मुंबईसह राज्यातील शाळा सुरू होणार आहेत, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी तशा पद्धतीची माहिती दिलेली आहे। महाविद्यालय सुरू होणार आहेत, जर शाळा महाविद्यालय सुरू होत असतील तर कदाचित रेल्वेमध्ये शिक्षक आणि इतर अनेक विद्यार्थ्यांना सुद्धा आपल्याला येण्या जाण्याची परवानगी द्यावी लागेल। दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे हॉटेल्स असतील किंवा इतर अनेक जे अर्थचक्रामध्ये महत्वाची भूमिका बजावणारे घटक असतील त्या सर्वच घटकांना एकत्र घेत पुन्हा उभारी देणं गरजेचं आहे, त्यामुळं त्या बाबतीत सुद्धा निर्णय अपेक्षित आहे। आणि आता श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे, एकूणच धार्मिक वातावरण या काळात आपल्याला पाहायला मिळतं, त्यामुळं जी मागणी वारंवार जोर धरते आहे ती म्हणजे देवस्थळ देवालय सगळी खुली व्हावी, तर त्या बाबतीत सुद्धा ठोस निर्णय अपेक्षित आहे। आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे गणेशोत्सव, जो मुंबईकरांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे, तर गणेशोत्सवाबाबतच्या सुद्धा नियमावली बाबत काहीतरी स्पष्ट भूमिका या टास्क फोर्सच्या सदस्यांकडनं घेतली जाण्याची अपेक्षा आहे। बरं,
सुस्मिता, आजच्या टास्कफोर्स सोबतच्या बैठकीमध्ये आता काय काय निर्बंध शिथिल करायचे यावरती तर चर्चा होईलच, मात्र सध्या डेल्टा किंवा डेल्टा प्लसचे जे रुग्ण राज्यामध्ये कुठेतरी वाढताना दिसत आहेत, आरोग्यमंत्र्यांनीच सांगितलं, त्याचा देखील आढावा एकूणच घेतला जाईल. हो नक्कीच, या सर्व परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल. डेल्टासाठी लागणारी आरोग्य यंत्रणा कशा पद्धतीने असेल, आरोग्यविषयक सोयीसुविधा कशा पद्धतीने आपल्याला कराव्या लागतील, टेस्टिंग कसं वाढवावं लागेल, कारण ज्या अर्थी आपण निर्बंधांमध्ये शिथिलता आणतोय त्याचाच अर्थ लोकांचा एकमेकांशी संपर्क वाढणार आहे. त्यामुळे आता डेल्टाचे व्हेरियंट जिथे सुरुवातीला 10-12 आपल्याला आढळत होते, आता 45 वरती जाऊन पोहोचते, त्याच्यामुळे जे संख्या आहे ती वाढलेली आहे, त्याच्यामुळे चिंता देखील वाढण्याचं स्वाभाविक आहे. परंतु आरोग्य यंत्रणा जर सक्षम असेल तर नागरिकांपुढचं आव्हान आणि प्रशासनापुढचं आव्हान देखील कमी होईल. सुस्मिता, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.